अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। एमएलए गणेश नाई की चेतावनी, कोरोना कंट्रोल होने तक बंद रखो एपीएमसी, 9 मई को संक्रमण से बचाने कामकाज में बदलाव का दिया सुझाव। अरवली के भाजपा विधायक गणेश नाईक ने लॉकडाउन 4 की संभावनाओं के बीच 9 मई में कोरोना के बढ़ते प्रकोप को रोकने स्थानीय प्रशासन को और भी गंभीर पहल करने का सुझाव दिया है। गणेश नाईक ने कहा कि सबसे अधिक संक्रमण एपीएमसी से फैल रहा है, जिसे बंद करने हमने 1 महीने पहले ही सुझाव दिया था। यदि उस वक्त एपीएमसी बंद कर दी गई होती तो आज 9 मई में इतनी संख्या में मरीज नहीं बढ़ते। पूर्व मंत्री गणेश नाईक ने नागरिकों से घरों में सेफ रहने, सकारात्मक सोच रखने और स्वदेशी अपनाने का सुझाव देते हुए यह चेतावनी भी दी कि यदि कोरोना को रोकना है तो एपीएमसी के कामकाज में बदलाव करना होगा, मुंबई से आकर संक्रमण फैला रहे लोगों को रोकना होगा और नवी मुंबईकरों को भी सतर्क रहना होगा। आइए सुनाते हैं पूर्व मंत्री ने और क्या कहा। नमस्ते नवी मकर बंधु भगिनीनो, कोरोना च्या अनुषंगाने लॉकडाउन चा चौथा टप्पा सुरू होणार हे सूचित करण्यात आलेला आहे। आपल्या नवी मुंबई शहरामध्ये 856 कोरोना बाधित लोक आहेत, त्याच्यापैकी एपीएमसीच्या कनेक्टेड म्हणजे व्यापारी, माथाडी, ड्रायव्हर, अन्य घटक 192 आहेत आणि त्यांच्या संपर्कात आलेले 178 आहेत, असे एकूण 330 लोक एपीएमसीशी कनेक्टेड आहेत। त्याचबरोबर मुंबईला जाणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस कर्मचारी, बँक कर्मचारी यांची संख्या 110 आहे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या जवळ 164 लोकांना कोरोनाची बाधा झालेली आहे, ती संख्या 274 झालेली आहे। अशी एकूण संख्या झालेली 604। इतर जे 252 आहेत हे परदेशातून आलेले, परराज्यातून आलेले इतर घटक आहेत। आता प्रामुख्याने एपीएमसी बंद करावी अशा प्रकारची सूचना संबंधित घटकांना म्हणजे प्रामुख्याने अधिकारी वर्गाला मी साधारणपणे 1 महिन्यापूर्वी केली होती। त्याच्यानंतर त्या लोकांनी एपीएमसी आता 11 तारखेपासून 18 तारखेपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतलेला, बंद झाली। परंतु जर का या ठिकाणी जर सुधारणा झाली नाही, एपीएमसी मध्ये व्यापार करण्याची पद्धत जर त्या ठिकाणी सुधारली नाही तर त्या ठिकाणी हा आकडा निश्चितपणे वाढू शकतो। आणि माझं म्हणणं आहे की जोपर्यंत ही यंत्रणा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत एपीएमसी सुरू करू नये, म्हणजे 18 च्या नंतर सुद्धा यंत्रणा पूर्ण होईपर्यंत एपीएमसी बंदच ठेवावी। आता नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासनानं त्या ठिकाणी नवी मुंबई करता जे काम अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या लोकांना इथेच राहण्याची त्यांची व्यवस्था केलेली आहे, तशाच प्रकारची व्यवस्था मुंबई महापालिकेमध्ये करावी किंवा अन्य महानगरपालिकेमध्ये आपल्या म्हणजे हद्दीमध्ये काम करणारे लोक, अत्यावश्यक सेवेतले ज्यांना आपण देवदूत म्हटलं जातं, त्या सर्व ते निश्चितपणे त्यांची सेवा गरजेची आहे, त्यांची अडचण दूर व्हायला पाहिजे। परंतु त्यांच्या येण्याजाण्याने त्यांच्या घरात त्यांनी आल्यानंतर कुटुंबाच्या लोकांना कोरोनाची लागण झाली, शेजाऱ्यांना लागण झाली आणि अशा प्रकारची ही होणारी संख्या ही जर का त्या ठिकाणी मुंबईचे लोक मुंबईतला, नवी मुंबईचे लोक नवी मुंबईत, ठाण्याच्या ठाण्याला, कल्याणच्या कल्याणला, म्हणजे अशा प्रकारचे ज्या ज्या शहरांमध्ये जे अत्यावश्यक सेवेचे लोक आहेत त्यांची व्यवस्था तिथेच व्हायला पाहिजे, हा माझा आग्रह। आता एकूणच नवी मुंबईची जी कोरोना बाधित लोकांची संख्या वाढत असताना मी प्रशासनाकडे आणि केंद्र सरकार, राज्य सरकारकडे सुद्धा मागणी केली होती की या ठिकाणी एक अद्ययावत हॉस्पिटल बांधणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रशासनानं सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये 1000 कॉटची एक रुग्णालय बांधण्याची व्यवस्था करण्याचं ठरवलेलं आहे, त्याचा एकूण संपूर्ण यंत्रणा सुरू झालेली आहे। ते माझ्या माहितीप्रमाणे 10-12 दिवसांमध्ये तशा प्रकारचं तो हॉस्पिटल रेडी होईल। त्याच्या पलीकडे आपल्या वाशिममध्ये असलेल्या कामगार राज्य विमा योजनेचं जे हॉस्पिटल आहे तयार आहे ते पण ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने महापालिकेला जिल्हाधिकारी, विभागीय म्हणजे महसूल आयुक्त आणि पंतप्रधान, आरोग्य मंत्री, केंद्रीय माननीय मुख्यमंत्री, माननीय विरोधी पक्ष नेते, नगरविकास सचिव अशा सर्वच त्या ठिकाणी घटकांना मी त्या ठिकाणी सूचना म्हणजे माझ्या वतीने सूचना वजा विनंती केलेली। आता एकूणच
लोक विसरलेले आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये हात धुणं याविषयी लोकांमध्ये जागृती झाली, परंतु अजून सुद्धा काही लोक हात धुण्याचा जो काही कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी टाळतात. काही घटक मास्क न लावता वावरतात, काही लोक म्हणजे गर्दीमध्येच एकत्र येतात. सोशल डिस्टन्स ठेवलं पाहिजे, मास्क लावला पाहिजे, हात धुतले पाहिजेत. आता प्रश्न असे की या सर्व कोरोनाच्या ह्या रोगावर मात करण्याचं काम फक्त प्रशासनाचं किंवा डॉक्टर नर्सेस यांचं नाही, तर त्याच्यामध्ये आपला सहभाग असला पाहिजे. अनावश्यक आपण सुद्धा बाहेर जायची गरज नाही. शक्यतो म्हणजे खरोखर जर इमर्जन्सी असेल तर बाहेर जावं, किंवा त्या ठिकाणी आपण अत्यावश्यक सेवेतले जर आपण म्हणजे घटक असू तर त्या ठिकाणी बाहेर जावं, अन्यथा बाहेर जाण्याची गरजच नाही. एकूणच मी जी मागणी मुंबईचे कर्मचारी मुंबईतला काम करे कर्मचारी मुंबईतच ठेवावे तशा प्रकारची मागणी ठाण्यामध्ये झाली, कल्याणमध्ये झाली, उल्हासनगरमध्ये झाली, अंबरनाथमध्ये सुद्धा झाली. म्हणजे प्रश्न असे आणि आपले महापौर जयवंत सुतार यांनी सुद्धा माननीय मुख्यमंत्र्यापासून नगरविकास मंत्री आणि सर्व अधिकारी वर्गाला सुद्धा या अनुषंगानं त्यावेळेला ह्याची माहिती दिली होती. एकूणच झोपट्टी भागामध्ये सुद्धा या कोरोनाचा प्रादुर्भाव व्हायला लागलेला आहे आणि आपण जर सतर्क नाही राहिलो तर निश्चितपणे या गोष्टीचा त्रास आपल्या शरीराला होईल. मी म्हटल्याप्रमाणे एपीएमसीच एकूण व्यापार माणसाला त्रास न होईल अशा प्रकारचं झालं. मुंबईमध्ये काम करणारे कर्मचारी तिथंच जर त्या ठिकाणी जी व्यवस्था सरकारने केली तर एकूणच जो सिंगल डिजिट म्हणजे एक आकडी असलेली दररोजची कोरोनाबाधितांची संख्या डबल आकड्यात गेली. एक दिवशी तर 107 पर्यंत म्हणजे 3 आकड्यामध्ये गेली आणि अशा प्रकारची संख्या वाढणं म्हणजे भविष्य काळामध्ये निश्चितपणे ही धोक्याची अधिक घंटा त्या ठिकाणी दिसते आहे. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की असलेल्या साधन सामग्री सह जी काय पुरेशी नसेल तरी सुद्धा आपण आपलं जीवन त्या ठिकाणी त्याच्यावर ऍडजस्ट केलं पाहिजे आणि शेवटी ह्या कोरोनाशी मुकाबला करताना आपण स्वतः आपलं कुटुंब आपला शेजार आपलं एकूण परिसर आपलं शहर आपला जिल्हा आपलं राज्य आपला देश आणि जगाच्या पाठीवरच्या सर्वच देशांमधून हा कोरोनाचा निपात होण्याकरता आपण सर्वांनी मनापूर्वक त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजेत. कालच लॉकडाऊनच्या अनुषंगानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नंतरच्या कालखंडामध्ये देशानं कशा प्रकारची वाटचाल करावी या अनुषंगानं काही माहिती आपल्याला दिलेली आहे. त्यामध्ये त्याने 20,00,000 कोटी रुपये या ठिकाणी विविध क्षेत्रात म्हणजे ते उद्योग क्षेत्रामध्ये शेतीमध्ये छोटे व्यापारी मध्यम व्यापारी मोठ्या मध्यम मोठ्या कंपन्या आणि एकूण सर्वच म्हणजे ज्याने गृह उद्योग आणि जेणेकरून रिअल इस्टेट जो उद्योग आहे त्याला सुद्धा एक प्रकारचं बळ देण्याच्या अनुषंगानं त्यांनी तशा प्रकारच्या आपल्या भूमिका मांडलेल्या आहेत. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपल्याला सांगितलेलं की आपल्याला लोकलवर जास्त भर दिला पाहिजे, म्हणजे स्वदेशीचा नारा एक प्रकारचे मोदी साहेबांनी दिलेला आहे आणि आपण स्वतः स्वयंभू असल्याप्रमाणे स्वयंपूर्ण जीवन निर्माण करण्याकरता आणि स्वराज्य आणि स्वदेशी अशा प्रकारची संकल्पना त्या ठिकाणी त्यांनी ध्वनित केलेली आहे. जगाच्या पाठीवर आता ह्या कोरोनानंतर स्पर्धा आला, कोरोना आज न उद्या निश्चितपणे नियंत्रणात येणार. काही आपल्या बांधवांना आपला जीव गमवावा लागला, काही घटकांना अजून तो गमवावा लागेल, परंतु त्या लोकांच्या विषयी दुःख मनात व्यक्त करतानाच शेवटी ह्या असलेल्या दुःखावर मात करण्याकरता पुन्हा पुढचं पाऊल टाकायला लागेल आणि त्याकरता सर्वांनी सकारात्मक मार्गातून त्या ठिकाणी विश्वची माझं घर अशा प्रकारची माननीय मोदी साहेबांनी जी काल त्यांची भूमिका मांडली ती भूमिका तुमची आमची सर्वांची आहे. आणि म्हणून
जात धर्म पंथ वर्णाच्या पलीकडे जाऊन सर्वांच्याच हिता करता आणि या मानवाच्या प्रगती करता आपल्याला निश्चितपणे पुढे वाटचाल करायची आहे. मला विश्वास आहे आजवर नवी मुंबईतल्या जनतेनं प्रशासकीय यंत्रणेनं जीवाची निश्चितपणे बाजी त्या ठिकाणी लावली आणि त्या ठिकाणी अशा गोष्टी असताना सुद्धा त्या ठिकाणी आकडा नियंत्रण ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. फक्त एपीएमसी मधला घटकांचा जो एक प्रश्न आणि मुंबईला जाणाऱ्या कामगारांचा प्रश्न जर त्या ठिकाणी नियंत्रणात आला तर नवी मुंबईमध्ये कोरोनावर नियंत्रण येईल असा माझा विश्वास आहे.